पाच वर्षाचा असा बुकिंग करणार होतो. मुंबईचं पण हातात सीट आली ती. सो मित्रांनो, फायनली आपण गाडीतून उतरलोय, मुंबईवरून आलोय. आणि सगळ्यात मोठा बिगेस्ट प्रॉब्लेम, मला वाटलं गाडी 8 वाजता पोहोचेल, पण पोहोचली आहे 5 वाजता. आणि एवढं धोका आहे मित्रांनो, समोरचं काही दिसे ना. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की घरी सांगितले मी 8 वाजता येईल, 8 वाजता मला न्यायला या, आणि आता प्रॉब्लेम झालेला आहे बिगेस्ट. आता करायचं काय, 2-3 तास खाली पडले सगळे. मित्रांनो दुःख बघा, एवढं दुःख आहे गावाला. मुंबईमध्ये एवढं गरम होतंय आणि गावाला एवढं दुःख आहे. पूर्णपणे मी थंडावलं तर भिजेल थोड्या वेळात, जर कोण न्यायला आलं नाही तर. आणि आजूबाजूला कोणीच नाही, एकटाच आहे मी. कार्यकर्ता धुवून घेऊन यायचा कधी नाही वाटत. एक तास झालं उपरायला, कार्यकर्ता काय अजून आलेला नाही. धुक्याने तुम्ही पूर्ण भिजलोय असं वाटलं तर काश्मीर मध्ये आलोय. साईड मध्ये एक साईडच्या घरा साईडला एक घर आहे, त्या घरामध्ये एक मुलगा सारखा फटाण वाजत आहे. आल्यापासून मी पण असंच करतो. दिवाळीला 4 वाजता उठत आणि फटाके वाजवायचं. मेन हायवे गाडी आणि जायचं ही गाडी ट्रॅव्हल्स. फ्रीडम फ्रीडम फ्रीडम. बूम. अरे बापरे. सो फायनली मित्रांनो, आता आपला ब्रदर आलेला आहे घेऊन जायला गाडीवर. आणि मोठा लोच चाललेला आहे, गाडी आपली एक पंक्चर आलेली आहे घरी. आणि पंक्चर आता सकाळीवर मला काम लावलं चांगलं मोठं. तेरे नैना नैना तेरे नैना नैना बडे कातिल. अरे आकाश तुला पडणार नाही, तुझी आठवण येते मला तिकडे मुंबईमध्ये. म्हणलं मला बिझनेस पडणार गावाला आणि मी इकडं. खरंच की मला मग एकच गाणं आठवायचं, तेरे नैना नैना तेरे नैना बडे कातिल. म्हणलं आता सोडून गेला मला. असं आता अडकलं पाहिजे पक्ष्यांचा आवाज आता येते. किती हवं? 2 शर्ट आणि एका पॅन्ट. किती? 2200 रुपये. 2200 आपण मुंबई मध्ये किती येतले कपडे? 2200 मध्ये मी नाही म्हणलं तर 3 पॅन्ट आणि 4 शर्ट तरी घेतले. त्या बाबतीत पॅन्ट लावलेले एक पॅन्ट 11 रुपये आणि ते एकदा धुकली त्याचा कलर निघून परत ते घालायची लायकीची नाही. ही पॅन्ट किती रुपयाची? 1100 रुपयाची. ही मुंबईत 150 रुपये. 150 रुपयाला पण इच्छित नाही. 150 रुपये लोक दिसून म्हणतोय की 150 रुपये देणार असं घेण्यात राहते. आणि 4 रुपये झाला 50 रुपये. शर्ट कितीला? 200 रुपयाला प्लेन शर्ट मुंबईला. ह्यो कितीला? इथं 700 रुपये. ह्यो कितीला? 700 रुपये दिवा ह्या उपर लावून तू 700 रुपये. ह्यो घेतला कितीला सांग? मुंबईत घेतला ब्लॅक टी शर्ट कितीला सर? 300. ह्यो 700 रुपये चेक झाला सर. 800 रुपये लावले तो मुंबईला. 800 रुपये. 800 रुपये मुंबई कोंड आणायचं आणि इथे येऊन विकायचं. कसली कमी त्याचे पैसे जाऊन दे घ्यायची जाऊन दे काय व्याज देऊन दे. दोनशे रुपये
अरे तू आकाश चेंज करते चप्पल का सारखं तीच घालतो का आणि तू गेम करतोस कोणावरती गेम ओवर तुझा देखील गेम ओवर बिल गेम तर सगळ्यांचा ओवर होणार एक दिवस फोटो काढू इकडे बघ डायरेक्ट फेमस करतो युट्यूबला काय बोलती पण पण नाही ती सुरुवातीच्या डान्स हे करून आकाश जापूर पण लांब 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 जा लांब जा एकदा 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 कर बघू दे माई माई माझा सुरज चव्हाण गे बाई गे बाई आणि अजून अजून काय सरळ नीट कर बाई काय प्रकार काय पागल झाला पागल झालाय का तू कुठं नेऊन ठेवलाय तुला आई आटली मला वाटलं काय बुवा मांडायचं काय तर आकाश आकाश ऐक ना दिस इज अ प्राइस 1200 रुपये प्राइस आहे डबल मँगो फ्लेवर हुक्का बार वापरतो आणि शर्ट 1500 खरेदी माझी झाली आणि गिफ्ट काय भेटलं माहितीये का तेवढ्या कपडे 3-2 शर्ट आणि 1 पॅन्ट सुन बापडी चापी म्हणला जाऊन काय बोलतो तर आकाश आपण ऐक ना जेव्हा फर्स्ट आपली दिवाळी असते ना पहिल्यांदा जेव्हा आपण म्हणजे आपण ह्याला होतो हायस्कूलला तेव्हा आपलं काय असं सांग ओ माय गॉड मॉम डॅड दाखव दाखव आकाश ऐकायला ती बोलू नको बस शिव्या खाव ना माझ्या ते शिव्या खाव ना माझ्या थांब एक मिनिट थांब ना थांब एकच मिनिट एक मिनिट तसंच तस किती रुपये काय काढ 1200 काढ एक नंबर काढले ते ना ऐक ना ऐक ना ते मम्मी पप्पा काढायला बोलतोस तू नाही मम्मी नाही आप्पा काढायला बोलतोस आता इथे पप्पाचा फोटो काढून पप्पाचा विषय हाडले ते आप्पा काढायला पाहिजे तू रेडिया लाईक लावडे तुला एबीसीडी येते का मूर्ख माहिती ते शब्द माझ्या काय म्हणतात राहील आकाश आपण हायस्कूल मध्ये होतो म्हणजे आकाश तर 4th-5th असेल आम्ही असेल 8th-9th तर आपलं काय असायचं ठरलेलं जेव्हा परीक्षा संपती ना संत्रातली की दिवाळीची तुझी एक्झाम असते पेपर असतो बघ ती संपल्यावर आपलं काय असतं असायचं दिवाळी काय आपण करतो आल्यावर एक आल्यावर किल्ला आणि किल्ला नंतर ना मग फटाकडा बिटाडा आणायची सुरुवात बंदूक घेऊन कुंड या गल्लीत नाही कुंड बाबे कुंड सोने पण ती मजा आता राहिलीच नाही मित्र काय राहिली नाही काय रिझन काय त्याला रिझन म्हणजे जी ओळख व्हायची होती बारक्या पोरसनी ती झालीच नाही मोबाईलमुळं त्यांना मित्रच काय नाही आपल्या गल्लीत कोण राहत होते आपल्या गल्लीत आता राहिलेच नाहीत कोण बांधत नाही आता इथं हे उभा राहिलाय तिथे एवढा मोठा किल्ला असायचा बरोबर ऍक्च्युअली मित्रांनो जेव्हा दिवाळीच्या आधी जी एक्झाम असते ती संपल्यानंतर आम्हाला दिवाळीमध्ये एवढा अभ्यास असायचा आकाश किती अभ्यास असायचा 100 शुद्धलेखन 100 वाक्यप्रचार ते शुद्धलेखन ते निबंध लिहा ते प्रोजेक्ट करा ते हे करा ते करा एवढा अभ्यास असायचा की 15 दिवसात 4 महिन्याचा अभ्यास असायचा मग ते आपण काय करायचो अजून लय दिवस 15 सुटे मग आम्ही यायचो परत यायचो किल्ला बनवायचं हे करायचं हे करायचं परत आपण ह्याला जायचो मलकापूरला फटाकणे घ्यायच्या कपडे आम्ही रडायचो ते फटाकणे किती एवढ्याच पाहिजे 500 फटाणे पाहिजे किल्ल्यावर लावायला किल्ला बनवायचा मातीचा त्या आणि सरांची पाय पाण्याची त्याला लावायची असा आमचा धंदा असेल पण आणि त्यामध्ये माती राहिलीच नाही आमच्या गावात ती माती मिळत पण आणि ती मिळण्यास सोडून दे तेव्हा आपल्याला मोबाईल नव्हता किंवा काही नव्हतं टीव्ही नव्हती तर ह्या विषयाचा पण त्यावरती इफेक्ट पडतो की आपण करायचं काय दिवाळीमध्ये तर ह्या गोष्टी करायच्या आणि आता लोकांना समजत म्हणजे ते तू जमानच गेला बोलून गेला ते राहिलंच नाही आणि परत आपण इथे सर्वजण इथेच ह्या जागेवरती आम्ही सर्व मिळून मित्रांनी फटाके वाजवायचो आणि लहानपणी फटाकणे म्हणायचो आता फटाके आता म्हणजे पोरं सगळी अशी फुल एन्जॉय करत होते पण आता कोणच नाही चोर पोलीस खेळायचो चोर पोलीस फेरीला घ्यायच्या बंदूक
सकाळ झाली की सुरुवात. सकाळी आम्ही घरात भांडायचं, मला आंघोळ आत्ताच पाहिजे, आत्ता लवकर पाहिजे. पहिले आंघोळ 4 वाजता उठायचो आम्ही आणि आंघोळ करतो आणि फटाक्यांना दारात वाजायचं. नाही भांडणं पण आमची लय, त्यामुळे फटाक्या वाजून घ्यायचं कारण ही साईडला बघा भात तीन असे भात फटाक्या उडल्या पिंजर पिंजर असायचं. एकदा आम्ही तर रॉकेट लावलं होतं, फर्स्ट टाइम आणलं होतं, म्हणलं काहीतरी नवीन आणूया. लहान होतो मला, मे बी 5-6 वी असेल, रॉकेट आणलं होतं आणि दारूची बाटली होती, नाही सॉरी रॉकेलची बाटली होती, नाही रॉकेलची का दारूची होती. आणि ते काय झालं, जे ते जे रॉकेटची कँडेस ना खाली, तर त्याला मॉइश्चर पकडलं, मॉइश्चर पकडल्यामुळे काय झालं माहिती का, रॉकेट वर उडत नाही, बाटलीत रॉकेट उडत नाही, हे माहितीच नव्हतं, हे सायन्स आम्हाला माहितीच नाही. आम्ही लावलं आणि अरे ते मॉइश्चर पकडल्यामुळे ते रॉकेट उडलंच नाही आणि तिथंच ते फुटलं. फुटल्यामुळे जे एवढा मोठा राडा झाला का नाही, आम्हाला शिवे भेटल्या की तुम्हाला येत नाही तर कशाला करायचा. तिथे बसून मी ती रॉकेट घेतच नाही कधी, ती विकत आणि घेतो वरत जायच नाही. आज रात्री नको यार, त्या प्रॉब्लेम म्हणजे भात काढलेलं नाही किंवा काय नाही आणि कशाला एवढं मोठं काय गरज आहे, कोणा घरात गेलं काय झालं ते आपण असणार 4 दिवस नाही काढायला. व्हिडिओ काढू तुझा आपण दुसरा, बट आता नको. तू जाणार मुंबईला काय माझ्यासोबत येणार सोबत जाऊया मग ट्रेन का तुझ्या पैसे ट्रेन जायला ट्रेन गेलो बरं जाऊया ट्रेन बट ट्रेन जाऊया सर काशी जाऊन दे दुपारच जाऊ संध्या हा एक काम करू ट्रेनच जाऊ सांगून देते कुठे रात्रीचा प्रवास नको हा लवकर जा इथून अंडी पकडू आणि रात्रीच नको दे रात्रीच जाणार 4 वाजता उठा ते उठून जाणार घरात रूमवर सकाळी 4-5 वाजता 11 वाजता असते ट्रेन 11 वाजता पकडून डायरेक्ट 4 वाजता मुंबईमध्ये दिवसाच हा दिवसा हा ना. तर चला अशी आमची आता सकाळ झालेली आहे, आजपासून नवीन ब्लॉग्स येतील. चॅनलला सबस्क्राईब लाईक करा विसरू नका, शेअर करा. आज 4 महिन्यानंतर आकाश 4 महिन्यानंतर आता ब्लॉग होईल म्हणजे गावाकडचा सॉरी 4 महिने नाही 5 महिने इथून पुढे तुम्हाला ब्लॉग्स बघायला भेटतील. क्राफ्ट फिशिंग बिशिंग विलेज वर्क जैन जय महाराष्ट्र माट रॉकेट जिंदाबाद. चल आपण जाऊया मलकापूरला गाडी घेऊन, गाडी झाली आमची पंक्चर, बुलेट वाली गॉगल पाहिजे गाडी किती यायची असं तुझं ऑपरेशन झालं ना तुला भेटलं नाही गॉगल मॉम्स मॉम्स इन्स्ट्रक्शन कुठं कशाला ते गाडीत काढू आणू नका हाव मार हाव मार चल कुठे जरा हाव मार मी मारतो मग दिवाळी आल्यावर पहिले काम आणि रात्री अशी गाडी लावून असल्यावर अशी कामं निघतात बघा. हा यार टायर घेऊन कमजोर झाले त्यात जरा गाडी हे कर की. तर मित्रांनो विषय असा होता की इथं इथं बघा तुम्हाला वाटलं की कम झाल्या पण असं काय नव्हतं की आमच्या आकाशने या गर्लफ्रेंडचं नाव काढलं होतं काहीतरी रेखा हेमा मालिनी होतं नाव तर त्यानं एक दिवसा जरी काढले बघा आणि परत विस्करून टाकले म्हणजे बोलते प्यार एक दिन का प्यार लुटा दिया सब लुटा दिया सब कुछ अरे हात पे इतना गंदा कर दिया कि वाट लगा दिया हाथ खींच लियो आज जाते पाच महिन्यांनी घेतलाय ब्लॅक कलर बाबा काय आता आपण आलो करू काढ सुद्धा आंघोळ करायची ना मला दिवाळीमध्ये करू काढ आंघोळ फोडून आंघोळ करायची म्हणजे काय म्हणतो आपण ते आणि तुला एक माहिती आहे का दिवाळीमध्ये जर लवकर उठला नाही दिवस उजळायच्या आत जर उठला नाही तर तू नरकात जाणार त्याला म्हणून म्हणतात नरक चतुर्दशी. तू कधी उठलास? मी उठली मी झोपली कुठे रात्रभर जागा मी रात्र बघा आज बघतो परिसर हा परिसर या परिसरात आम्ही क्रिकेट आता ह्या दिवसातून आम्ही दिवाळीच्या सुट्टीतून क्रिकेट वगैरे काय चिन्नी दांडू नाही रे क्रिकेट खेळायचं आपण भात काढल्या आणि सर्वात म्हणजे पतंग उडवायचं आपण चल या सुदे वाळकाने हे संक्रांतीचं पतंग उडवतो गे बस आपण ह्यातनं उडवतो मला तर भीती वाटायला लागली 7 दिवस यामध्ये.
कुठं आहे रे? लेका करू कार्ड मिळणार नाही आपणाला, दुसरं काय वाळू मिळणार नाही, करू कार्ड काय मिळणार आहे? गेले दिवस ते यार, शिट यार, आता लोक दिवस राहिले त्या आठवणी, लोक विकत घेऊन फोडतात. मागणं शर्ट बघ काय केलं, काय केलंय, पागल आहे का? धुळ्यात कुठं जाणार आहे? चल बदलून टाकू, चल वॉशिंग करू. तेव्हा फटाकणे जावं येते.